त्या त्यांच्या विनंतीला मानून आपण सगळेजण आलो, ते मिलिंद काटे, नितीन काटे, श्रीयुत मारुतरावजी काटे, तुकारामजी काटे, विठ्ठलराव काटे, सगळा काटे परिवार, बंधू भगिनींना, माझ्या तरुण मित्रांनो, मित्रांनो, एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एकत्र आलोय. मी सुरुवातीलाच नवीन वर्ष 5-6 दिवसांनी सुरू होणार आहे, ते नवीन येणारं वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील देतो, परमेश्वराच्या प्रार्थना देखील करतो. मी आत्ताच कुरुंकर परिवाराच्या काही नवीन व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे, त्याच्यामध्ये बॅटरी आहे, त्याच्यामध्ये ब्लॉक आहेत, सिमेंटचे, सिमेंटच्या इतर काही गोष्टी आहे, जाळी आहे, अशा हे जे उद्घाटन केलं. आणि इथं आता जोशी वडेवाले प्युअर व्हेज अशा पद्धतीचं नाव देऊन आमचा नितीन हा व्यवसाय त्या ठिकाणी करणार आहे. तसं बघितलं तर आमचं काटेवाडी गाव मुळातच प्रसिद्ध गाव, परंतु पवार साहेबांच्यामुळं काटेवाडी उभ्या भारताला माहिती झालं. काटेवाडी गावातील जुन्या पिढीतील प्रतिष्ठित कैलासवासी जगन्नाथराव काटे आणि कैलासवासी मालनबाई काटे यांना तीन मुलं, मारुतीराव, सुकारामजी आणि विठ्ठलराव, यापैकी सगळ्यांनीच आपल्या आपल्या परीनं व्यवसाय सुरू केले. कोणी शेती चांगल्या पद्धतीनं करतं, त्याच्यामध्ये आमचे तुकारामजी काटे यांना दोन मुलं, एक मुलगी, त्यांची एक मुलगी दौंडला प्रसिद्ध डॉक्टर राहुल जगदाळे यांच्याबरोबर त्यांचा शुभविवाह झाला. डॉक्टर राहुल जगदाळेंच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला मी स्वतः गेलेलो होतो. आत्ताच डॉक्टर मला सांगत होते की दवाखाना अतिशय चांगला चाललाय, म्हणजे लोक आजारी भरपूर पडतात. दवाखाना चांगला चालला म्हणजे काय, लोक आजारी पडतात. आणि त्यांना चांगलं धडधाकट करण्याचं काम आमचे जावई काटेवाडीचे डॉक्टर राहुल जगदाळे करतायत, त्या गोष्टीचं समाधान आम्हाला सगळ्यांना. जावई चांगले असावेत, सुना चांगल्या असाव्यात, मुलं चांगली असावीत, मुली चांगल्या असाव्यात, हे प्रत्येक आई वडिलाला वाटत असतं, आजी आजोबाला वाटत असतं, परिवाराला सगळ्यांना वाटत असतं. हे जसं मुलगी चांगल्या पद्धतीनं डॉक्टरांची पत्नी म्हणून काम करते, त्याच वेळेस तुकाराम काट्यांना दोन मुलं, एक मिलिंद आणि नितीन. मिलिंद तसं बघितलं तर शेतीचा व्यवसाय करतोय आणि पारंपरिक पद्धतीची शेती सोडून द्राक्ष असतील, डाळिंब असतील या पिकांमधून खरोखरीच मिलिंदनी इतकी चांगल्या पद्धतीनं त्याची शेती केली आणि कुटुंबाची आर्थिक घडी बसवण्याचं काम हे नितीननी करून दाखवलं, मिलिंदनी करून दाखवलं. हे काम करत असताना त्याचा लहान भाऊ नितीन हा 12वीपर्यंत शिक्षण घेतलं, मोटार रिवाइंडिंगचा कोर्स त्यांनी केला, शेती वीज पंपाबरोबर सहकारी साखर कारखान्यामध्ये देखील मोटार रिवाइंडिंग करण्याचं काम त्यांनी त्या बाबतीमध्ये केलं. मला आठवतंय, मी ज्यावेळेस माझी इलेक्ट्रिकचा पंप किंवा मोटार बिघडली की यांच्या घराच्या जवळच अकबरच्याकडे मोटर द्यायला जायचो. संजय यांच्या घर पास केल्याशिवाय पलीकडं त्या अकबर कडे जाताच यायचं नाही. पण तो काळ वेगळा, आताचा काळ वेगळा. आणि हा व्यवसाय करत असताना त्याच्यातून जसं योगिताचं चांगलं झालं, तसं ह्यांनी पण आमच्या शैलेश जोशींची ओळख करून घेतली. मी आता शैलेश जोशी वडेवाल्यांना विचारत होतो की बारामतीमध्ये किती वडेवाले, जोशी वडेवाले म्हणून दुकानं निघाली, ते म्हणले दादा जवळपास 4 निघतील, म्हणजे हे मला वाटतं तिसरं आहे ना, हे दुसरं आणि अजून 2 निघणार आहेत, म्हणजे 4, म्हणजे वडे खाण्याचं प्रमाण किती आहे बघा. आणि वडेवाल्यांचा व्यवसाय जर चांगला केला
तर इन्कम टॅक्स भरावा लागतो वडीवाला. रेड पडते केटी यांच्याकडे रेड पडली म्हणजे इन्कम टॅक्स वाल्यांचं किती बारकाईनं लक्ष आहे. मला तर माझ्या अतुल राऊताची काळजी लागलेली. त्याचा जर आशीर्वाद मच्छी धाबा आमच्या इन्कम टॅक्सला मिळाला तर म्हणती राहिला इथं तर लय मोठं घबाड मिळालं. चांगलं आहे अतुल पण चांगला व्यवसाय करतो. सगळ्यांनीच व्यवसाय करावं. आदरणीय पवार साहेबांचं स्वप्नच होतं. आमच्या मुलांनी आमच्या पिढीने आमच्या पुढच्या पिढीने त्याच्या पुढच्या पिढीने शेती एकच शेती न करता शेतीवर एकानेच अवलंबून राहावं. शेतीच्या बरोबर इतर व्यवसाय त्या ठिकाणी करावे. आणि हे व्यवसाय करत असताना मुरमकर परिवाराची इतकी मोक्याची जागा त्यांनी ही भाड्याने आमच्या काटे परिवाराला दिली म्हणजे विशेषतः नितीनला दिली. आणि नितीनने आतमध्ये ज्या काही जोशी वडेवालांचा ब्रँड चालण्याच्या करता त्यांच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षाची पूर्तता करण्याचा प्रयत्न हा सर्वतोपरी केलेला आहे. साधारण 15 टेबल आहेत. 15 x 60 लोक आत आणि बाहेर बसू शकतील आणि रिझनेबल दर ठेवण्याचा प्रयत्न आमच्या नितीनने इथं केलेला आहे. तसं बघितलं तर मिलिंद आणि नितीन हे दोघंही हनुमान क्रीडा मंडळ काटेवाडीचे प्रसिद्ध कबड्डी खेळाडू. यामध्ये मिलिंद याने राज्य पातळीवर कबड्डी खेळाडू म्हणून आपली कारकीर्द घडवली आणि त्याच्यातून एक गावामध्ये देखील ग्रामस्वच्छता अभियान असेल एन्व्हायरमेंटल फोरमच्या संदर्भातली जी काही कामं असतील गावातील तंटामुक्त समितीचा सदस्य म्हणून जी काही कामं असतील ती पण करण्याचा प्रयत्न त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केला त्याची मला देखील निश्चितपणे आनंद आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जोशी वडेवाले मोतीबाग सगळं वाढतं आहे. इथून आता पार बारामती ॲग्रोच्या पर्यंत त्या पुलापर्यंत हा सगळाच परिसर डेव्हलप होणार आहे. हा झपाट्याने डेव्हलप होतोय. आता हा झाल्यानंतर पुढं अशाच पद्धतीनं सगळ्या गोष्टी घडत जातील. तिथं एक चांगल्या प्रकारचं इंग्लिश मिडियम स्कूल पण आलेलं आहे पोदार म्हणून. मला वाटतं संदीपनेच जागा दिली ना. संदीपनेच जागा दिली. मस्तपैकी संदीप भाडं घेतोय. महिन्याला काय भाडं घेतोय? 6.5 लाख रुपये भाडं घेतोय. त्याला ऊस जळू नाही तर त्या डाळिंबाला तेला येऊ नाही तर त्याची तेल लावत वाट लावू. द्राक्षाला थंडी पडू नाही तर द्राक्ष गारठ्याने फुटू. काय डोक्याला ताप नाही. 6.5 लाख रुपये महिना आणि अजून काहीतरी वाढून देतो वाटतो. 10% वाढ. 10% त्याला संदीप तुम्हाला काहीतरी सल्ला द्यायचा मला म्हणण्यापेक्षा आमच्या बाकीच्याही सहकाऱ्यांना. हरकत नाही संदीप ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ दे. परंतु अशाच पद्धतीनं आपल्या स्वतःच्या बाप दादाच्या जमिनी न विकण्याच्या पेक्षा त्याच्यातनं काही उद्या आपल्या पुढच्या पिढीला त्याच्या पुढच्या पिढीला उत्पन्नाचं साधन व्हावं म्हणून काही गुंतवणूक करावी. कारण त्यांनी जी गुंतवणूक केली त्याच्यात भाडं हे वाढतच राहणार आहे. महागाई होतच राहणार आणि भाडं वाढतच राहणार. त्याच्यामुळं त्याला काही मरण नाही. सुविधा फक्त चांगल्या पद्धतीनं दिल्या पाहिजे. कामाची क्वालिटी चांगली असली पाहिजे. मला नितीनला सांगायचं की नितीन इथं स्वतः शैलेश जी आहेत त्यांचा व्यवसाय कशा पद्धतीनं भरभराटीला आला त्याचे आम्ही लोक साक्षीदार आहोत. आम्ही लोकांनी डोळ्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आणि त्याच्यातून एक आमच्या बारामतीकरांची आवड भागवण्याच्या करता त्यांच्या जिभेची आवड भागवण्याच्या करता हे जोशी वडेवाले आणि प्युअर व्हेज आहे. त्याच्यामुळे इथं प्युअर व्हेज असल्यानंतर सगळेच लोक आवर्जून येतात. व्हेज नॉनव्हेज म्हणल्यानंतर व्हेजवाले येत नाहीत. चमचा इकडचा असेल तिकडचा असेल अमका असेल तमका असेल इथं तसली भानगडच ठेवली नाही आमच्या नितीननी. स्वच्छतागृह मी त्याला विचारलं पण लेडीज जेंट्स स्वच्छतागृह वगैरे सगळ्या गोष्टी त्याने ठेवले प्रयत्न केलेला आहे. आणि ह्याच्यात नितीनला चांगलं यश आल्याशिवाय राहणार नाही याबद्दलचा विश्वास मी ह्या निमित्तानं व्यक्त करतो. या आपल्या सर्वांच्या साक्षीनं नितीन तुकाराम काटे यांच्या जोशी वडेवाले प्युअर व्हेज ह्या मोतीबागेच्या परिसरातल्या दुकानाचं उद्घाटन झालं
शॉपचं उद्घाटन झालं असं या निमित्तानं जाहीर करतो. अशाच पद्धतीनं वेगवेगळे व्यवसाय करत चला. अतुल आहे का मित्र? अतुल राव कुठे? अरे ते परवा आम्ही वाचलं त्या उजनीचं पाणी विषारी झालंय म्हणून. मासे कुठले? त्याचं काहीतरी तिसरंच व्हायचं. ती मासा बिसा दुसरं वीर बीर तिकडनं आणत चाल. वीर वरून, घोड नदीवरून, आपल्या घोड धरणावरून, किंवा आपल्या भाटघरचं असेल किंवा इकडचं कुठलं. फक्त कारण लोक काय करतात, बातम्या बितम्या वाचल्यानंतर मी तर आश्चर्यचकित झालो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा नीटपणे विचार आमच्या अतुलनी पण केला पाहिजे, आमच्या नितीननी पण केला पाहिजे. आमचे काटेवाडीची आमची तिसरी पिढी तसं बघितलं तर, म्हणजे जगन्नाथरावांची पहिली पिढी जर धरली आमच्या डोळ्यादेखत जे आम्ही पाहिलं, मारुतरावांची जर दुसरी पिढी धरली, तर आज नितीनची किंवा मिलिंदची तिसरी पिढी किंवा अतुलची पण तिसरी पिढी, अशा पद्धतीनं हे नवीन मुलं पण काम करतायत, त्या गोष्टीचं समाधान मला आहे. आज काही नितीन वडा पाव काय आहे का फुकट काय नाही? हा झालं, वेफर्स गुलाबजाम. अरे वडेवाला वड्याचं म्हटल्यानंतर वडा येत का? तू बापाच्या वरतात निघाला, तू खराम काटे परवडले राव. इथं म्हणतो एवढ्या लोकांना वडा नाही जमणार, आणि लोक पैसे घेऊन वडा घ्यायला आले तरी जमण नाही जमणार. मग दादा मग काहीतरी मार्ग काढा उघड नाही, पण चांगलं आहे असंच असावं व्यवहारी दृष्टिकोन. मिलिंद तुझा आहे आणि तुझा सल्ला असल्यावर मी नितीन तर काय कमी पडणार. त्याच्यामुळं त्या गोष्टीचं समाधान आम्हाला आहे. पण खरोखरीच आमच्या सगळ्या मुलांनी मुलींनी निर्व्यसनी राहून तुकाराम महाराज माऊली यांचा जो विचार आहे तो विचार आचरणात आणून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. व्यवसाय सक्षम केला पाहिजे. सध्या महागाईचे दिवस आहेत, राज्यकर्ते शेतकरी विरोधातले राज्यकर्ते आहेत. अक्षरशः नोटाबंदीमुळं लोकांचे व्यवसाय प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्यावर परिणाम झालाय. मला नितीन एक सांग रे, इथं आता किती ते किती हे जोशीवडेवाले प्युअर व्हेज चालणार? सकाळी 7 ते 9. त्या 24 तासात किती मुलांना मुलींना कुक म्हणून आणि बाहेर वेटर म्हणून काम मिळणार? 14. आणि हे सर्व्ह करायला का आपलं आपलं सेल्फ सर्व्हिस? अच्छा, म्हणजे 15-1 कुटुंबाला ह्याच्यातनं रोजगार मिळणार आहे. आणि मूळ नितीनलाही त्याच्यातनं एक मिलिंद एवढा चांगला शेती करत असताना त्यालाही एक चांगल्या पद्धतीची साथ आपला भाऊ नितीनची ह्याच्यातनं मिळणार आहे. हे असंच चांगलं काम सगळ्यांनी करत राहावं. कुठंही दृष्ट लागून देऊ नका, कुठंही अंतर पडून देऊ नका, कुठंही गैरसमज एकमेकाच्या बद्दल निर्माण करून घेऊ नका. जसं तुमच्या आजोबांनी, तुमच्या वडिलांनी, तुमच्या चुलत्यांनी एक आदर्श चांगला डोळ्यासमोर ठेवला, तसंच काम तुम्ही पण करण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्या पुढच्या पिढीवरही तसेच चांगल्या प्रकारचे संस्कार तुम्ही त्या ठिकाणी घडवा. आणि आपण पण सगळ्यांनी तसंच करावं ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं जोशी वडेवाले इथनं तर आपल्या गावातली रोज जाणार का? उदार बिदार काहीच असलं नको, नाही तर ऊस गेल्यावर घेऊ. चेअरमन काय आपला काटेच आहे, ऐकायच नाही. तर तसं काही व्हायला नको. शेवटी व्यवसाय म्हणून व्यापारी दृष्टिकोनातनं ह्याच्याकडे लक्ष दे आणि चांगलं यश मिळव एवढ्याच शुभेच्छा देतो. आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा.